लोकसभा निवडणुकांचा चौथा आणि महाराष्ट्राचा शेवटचा टप्पा पूर्ण झालाय. मात्र निवडणुकांच्या या रणांगणात चर्चा होती ती स्टार प्रचारकांची. या स्टार प्रचारकांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून मतदारांपुढे मतदानाचा जोगवा मागितला. या स्टार प्रचारकांच्या झंझावाती प्रचाराचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षातील नेत्यांच्या जाहीर सभांचा झंझावाती प्रचार दौरा आखला गेला. या प्रचार दौऱ्यामध्ये पक्षातील स्टार प्रचारकांच्या सभा या लक्षवेधी ठरल्या. या स्टार प्रचारकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभा या महाराष्ट्रात लक्षवेधी ठरल्या. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभा या मतदारांना विचार करायला लावणाऱ्या ठरल्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्याभरात तब्बल 87 सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर राज ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला. भाजपच्या उमेदवारांसह शिवसेनेच्या उमेदवारांसाठी त्यांनी ह्या प्रचारसभा घेतल्या. भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अग्रस्थानी होते. त्या निवडणुकीमध्ये कोल्हे लांडगे एकत्रित आले. कोल्ह्या लांडग्यांना वाटलं आता आपण सरकार स्थापन करू. त्यांनी सोबत एक पोपट देखील घेतला. कोल्हे लांडगे पोपट एकत्रित आले आणि या ठिकाणी सिंहावर आरोप करू लागले. पण त्यांना हे माहिती नव्हतं की जंगलामध्ये वाघ आणि सिंह एकत्रित येणार आहेत. जंगलामध्ये वाघ आणि सिंह एकत्रित आल्यानंतर जंगलाच्या निवडणुकीचं काय होणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. माझ्या मीडियाच्या मित्रांना एवढीच विनंती करतो, ही मी केवळ कथा सांगितली आहे. त्यामुळे लांडगा कोण, कोल्हा कोण, पोपट कोण हे या ठिकाणी विचारू नका, ते कोणाला लावू नका. पण होय, या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे सिंह कोण आहे आणि वाघ कोण आहे. वाघ सिंहाची जोडी या ठिकाणी एकत्रित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा या महाराष्ट्रात सर्वाधिक झाल्या. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात 80 सभा गाजवल्या. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांच्या सभेची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. या प्रचारसभांमधून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर विविध मुद्द्यांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळाले. या देशामध्ये ज्या वेळेस 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे बांडगुळ आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते की 2014 ला जर एखादा मोटरसायकल वाला आपल्या गाडीमध्ये 50 रुपये लिटर रोज पेट्रोल टाकत असेल, 1 लिटर, तर आज 2019 मध्ये या 5 वर्षाच्या काळात तो आता 81 रुपयाने पेट्रोल टाकतो रोज 1 लिटर. म्हणजे मोदी साहेबांनी या देशातल्या एका मोटरसायकल वाल्याची रोज 31 रुपयाला नीटनीटकी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे या तरुण नेत्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वयाच्या 78व्या वर्षी तब्बल 79 सभा घेतल्या. रोज त्यांनी किमान 3 सभा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या. पायाला भिंगरी लावून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हा पिंजून काढला, तो मोटारीनेच. एकीकडे बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे मावळमधून पार्थ पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळताना शरद पवारांनी महाआघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी घेतलेल्या सभा त्यांनी गाजवल्या. पण याची नोंद या सरकारने किचपत घेतली, कारण आम्ही दिल्लीमध्ये बसलो, जवानांच्यासाठी काय करायचं याची चर्चा केली, निर्णय घेतले आणि प्रधानमंत्री धुळ्याला आणि यवतमाळला येऊन अन्य प्रकारची भाषण करण्यामध्ये दंग लागले, योग्य नाही हे. आणि उन्हाळ्यात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते देशाचं रक्षण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि शरद पवार
यांच्यानंतर सर्वाधिक सभा पंकजा मुंडे यांनी 35 तर छगन भुजबळ यांनी 30 सभा घेतल्या. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रभर फिरून 18 सभा घेतल्या. दरम्यान या स्टार प्रचारकांच्या महाराष्ट्रभर प्रचार सभा होत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभा मात्र लक्षवेधी ठरल्या. लावरे तो व्हिडिओ असे म्हणत त्यांनी मोदी शहा मुक्त भारत करण्याची योजनाच या सभांमधून गाजवली होती. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या देशावरचं संकट आहे, ही हुकूमशाह आहे. आणि नोटबंदीचा मुळे काळा पैसा आणणार होते ते 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार होते. तो पैसा तर आला नाहीच, पण ही नोट बंद केली, नोटा बंद केल्यानंतर सगळा भ्रष्टाचार नष्ट होईल म्हणून सांगितलं आणि 99.3% पैसे पुन्हा परत आले. मग हा सगळा प्रकार केला कशासाठी नरेंद्र मोदींनी, याचं उत्तर तर द्या. ज्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्याला बसला आणि इथल्या या देशातले अनेक जण बेरोजगार झाले, त्याची उत्तर द्या. नाही देत, सैनिकांवरती मतं मागतायत. आणि म्हणून या ढोंगी भंपक अशा या सगळ्या सरकारला तुम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाडावंच लागेल. आता महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या. या स्टार प्रचारकांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर हल्लाबोल केला, त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. कोणाचा किती आवाज या सभांमधून मतदारांच्या कानापर्यंत पोहोचला हे आता निकालावरूनच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.